मला त्या खुलात जायचं नाही आणि मला अशोकरावांच्या बद्दल काही अपशब्द बोलायचे नाही. काँग्रेसला खिंडार पाडतील अशोक चव्हाण, लोटस ऑपरेशन आहे. 15 आपल्याला सगळे आमदार आम्हाला मिळतील. आमचं 16-17 दोन दिवसाचं शिबिर आहे. ठीक आहे ना, नाना पटोलेला टार्गेट स्वाभाविक आहे भाजप करणार. अमर अकबर अंतोनी पिक्चर पाहिला की नाही? आम्ही अमर अकबर अंतोनी घेऊ. ठीक आहे, म्हणजे आता लोकसभेच्या तोंडावर इतका महत्त्वाचा नेता, 2 वेळा मुख्यमंत्री, इतका वजनदार, जर नेता गेला तर निश्चितपणे पक्षाचं नुकसान काहीच नाही असं तुम्हाला वाटतं? इकडं बघा, कोणासाठीच काय वेळ थांबत नाही. एकदम स्पष्ट सांगतो, कोणासाठी वेळ थांबत नाही. जनता हे जनतेच्या हातात लोकशाहीचं सूत्र महत्त्वाचे असतात, नेत्याच्या हातात नाही. काँग्रेस पक्षाने तिकीट दिली म्हणून ते मुख्यमंत्री झालेत, काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री दिले म्हणून ते अनेक पदं भोगू शकलेत. आज त्याच्यावर मला चर्चा करायची नाही आहे. आखरी त्या भागातली जनता, आज आमच्याकडे सगळ्यात जास्त गर्दी नांदेडची होती. नांदेडच्या जनतेने निर्णय केला, काँग्रेसच्या पदाधिकारी निर्णय केला की आम्ही काँग्रेससोबत राहू. पण नांदेड जिल्हा परिषद, नांदेड पंचायत समिती, सर्व त्या काँग्रेसच्या हाती आहे. त्यावर प्रभाव कोणाचा होता इतकी वर्ष? बघा, काँग्रेसनी सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर दिल्या, तिकीट वाटपाच्या जबाबदाऱ्या दिल्या. आपल्या मग नेतृत्व करायचं, मुख्यमंत्री व्हायचं, तर आपल्या जिल्ह्यात ती जिल्हा परिषद निवडून आणायची ना, नगरपालिका महानगरपालिका निवडून आणायचंच ना. पण त्याच्यामध्ये काँग्रेसचा विचार महत्त्वाचा होता ना, त्याच्यात काँग्रेसचा विचार महत्त्वाचा होता, काँग्रेसचं सिंबॉल महत्त्वाचं होतं. म्हणून त्यांचा प्रभाव असेल तर आता पुढच्या वेळेस त्यांचा प्रभाव दाखवा. पण त्यांचा प्रभाव असता तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे, तर मग चिखलीकर का निवडून आलेत, हे का नाही निवडून आलेत? त्याच्यामुळे मला त्या खुलात जायचं नाही आणि मला अशोकरावांच्या बद्दल काही अपशब्द बोलायचेच नाही. माझा तो भागही पण नाही. मला काँग्रेस पक्षाने भूमिका एकदम स्पष्ट केली आणि महाराष्ट्रात आमची भूमिका स्पष्ट आहे की जे काही शेतकऱ्यावर अन्याय होत आहे, जो काही तरुणांवर अन्याय होत आहे, बेरोजगारी केली वाढवली जाते, मोठ्या प्रमाणात महागाई वाढवली जाते, सामान्य लोकांना गरिबांना जगणं मुश्किल केलेलं आहे, आणि ज्या शाहूफुले आंबेडकरांच्या विचाराला संपवण्याचं जे पाप गुंडारा जाणून जे महाराष्ट्रातलं भाजपप्रणित सरकार करत आहे, त्याचा आमची लढाई ती आहे. आम्हाला कुठल्या व्यक्तिविशेषबद्दलची आम्हाला लढाई करायची? व्यक्तिविशेष भलेही नसेल, पण आता हे काँग्रेसला खिंडार पाडतील अशोक चव्हाण, लोटस ऑपरेशन आहे काँग्रेसमध्ये राबवलेलं भाजपकडून. कुठलाही काँग्रेस विचाराच्या लोकांवर 4 नेते गेल्याने फरक पडतो असं डोक्यातून काढून टाका. मी काल एक ट्विट केलं होतं आमचे कलाशवादी नेते विलासराव देशमुखांचं, ही जनतेची चळवळ असलेला पक्ष आहे आणि ते सत्य आहे. काँग्रेसला संपवण्यासाठी अनेकदा प्रयत्न झालेले आहे, आजचं नाही अनेकदा झालेले आहे. पण काँग्रेस काही नवीन नाही आहे, हे काही नवीन नाही आहे. शंकरराव चव्हाण साहेबांनी त्या काळामध्ये विभाजन केलं होतं. शंकरराव चव्हाण साहेबांनी काँग्रेसमधून दुसरा पक्ष निर्माण केला होता. आखरी काँग्रेसमध्ये झाले. मान्य ना, काँग्रेसची ताकद मोठी आहे, पण काँग्रेसमधल्या नेत्यांचं एकमेकांशी पटत नाही, ही गोष्ट सत्य आहे की नाही? बीजेपीमध्ये किती ओबीसी जर काँग्रेसचा अध्यक्ष झाला तर मराठा तुमचे नेता त्याला कुठेतरी खो घालण्याचा प्रयत्न करतात, ते तुमच्या विरुद्ध लॉबिंग करतात. मग या ज्या गोष्टी, या कुठेतरी आता जर पक्ष इतका खाली गेला आणि केवळ एक तुमचा खासदार होता बाळू धानोरकर होते, ते स्वर्गवासी झाले, त्यांच्या पत्नी, त्यांच्या पत्नीचं पण नाव आलं की ते अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार आहे. कुठेतरी या सर्व नेत्यांना एका मंचावर येऊन पुन्हा एकदा पैशाला पक्षाचं गतवैभव मिळवून द्यावं लागणार नाही याची तर चर्चा. तुम्हाला 15 तारखेला आज आम्ही चर्चा झालेली, 15 तारखेला आमचे सगळे आमदार तुम्हाला पाहायला मिळतील. हे जाणार आहे येणार आहे ह्या सगळ्या चर्चा आज नाही आहेत. 15 आपल्याला सगळे आमदार आम्हाला मिळतील. आमचं 16-17 दोन दिवसाचं शिबिर आहे लोणावळ्याला, तिथेही आमचे सगळे आमदार आहेत. मान्य आहे नाना पटोलेजी, पण पक्षाचा एक महत्वाचा नेता भाजपमध्ये जातो, तुम्ही म्हणत असाल त्यांच्यावरती की कारवाई असल्यामुळे, ईडीच्या कारवाईमुळे ते गेले. आमचं म्हणणं नाही आहे, जे काही प्रधानमंत्र्यांचं परवा भाषण झालं लोकसभेमध्ये त्यालाही आपण हे करणार नाही. भोपाळमधून अजित पवारांनी 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला, अरिगेशनमध्ये बँकेमध्ये घोटाळा केला असं मोदीजींनी सांगितलं आणि 4 दिवसानंतर ते तिथल्या मंत्रिमंडळात आले. म्हणून मला तुम्हाला जे सिक्वेन्स आहे बरोबर आहे हे लोक समजतात आहेत. मीडियाने काय बातम्या चालवायचं मीडियाचा अधिकार आहे. इंटरनेटवर दोन्ही व्हिडिओ उपलब्ध आहे, एक तर भोपाळमध्ये अजित पवारांच्या संदर्भात केलेलं भाषण, अजित पवारांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये, म्हणजे माफ करा, पक्ष फुटल्यानंतर ते माहितीत गेले. अशोक चव्हाणांच्या बद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं नरेंद्र मोदींनी आणि आता त्यांचा आजचा, या सगळ्या गोष्टी सोशल मीडियामुळे काही लपत नाही आणि तो एक पॅरलल मीडिया देशामध्ये झालेला आहे. पण ते म्हणाले की मी ठोस कोणतंही कारण नाही, मी वेगळ्या पर्यायाचा विचार केला होता.
नेमकं काय झालं असेल? तुम्ही त्यांच्याशी कधी बोलला नाहीत का? किंवा इतक्या दिवसांपासून बातम्या येत आहेत की काँग्रेसचा एक महत्वाचा नेता भाजपमध्ये जाणार आहे आणि लगेच ते भाजपमध्ये गेले दुसऱ्या दिवशी. परवा आम्ही सोबत होतो दुपारपर्यंत, आम्ही सकाळपासून तर दुपारपर्यंत सोबत होतो. त्यांनी कुठली चर्चा केली नाही. प्रभारी होते, त्यांच्याजवळ काही भूमिका मांडली नाही. ते तुम्हाला सांगतो आहे, ते कशासाठी गेलेत, काय गेलेत, ते त्यांनाच विचारा. ही जी काही बातम्या पेरल्या जातात आहेत, तर ठीक आहे ना, नाना पटोलेला टार्गेट तर स्वाभाविक आहे भाजप करणार. महाराष्ट्रामध्ये जे काही काँग्रेसचं जी काँग्रेस इन्क्रीज झाली, काँग्रेस वाढत चालली, त्याच्यामध्ये आमची सगळी टीम आहे. त्या टीमच्या सहाय्यानं आम्ही महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला डेव्हलप करतो आहे आणि आज काँग्रेसवर जनतेचा महाराष्ट्रातला विश्वास. कुणीही काँग्रेसमधला नेता, पदाधिकारी, आमदार, कुठल्या भागातले कार्यकर्ते अशोक चव्हाणसोबत जाणार नाही याचा दावा तुम्ही करू शकता? बघा, मी तुम्हाला एक सिंपल सांगतो. आता सध्या प्रलोभन देऊन अनेक लहान कार्यकर्ते मोठे कार्यकर्ते घेऊन जायची परंपरा सुरू झालेली आहे. शिंदे वेगळे घेऊन जातात, अजित पवार वेगळे घेऊन जातात. काही लोकांना प्रलोभनाने चाललेले आहेत, ते विचाराचे नाही आहे. ते प्रलोभनाचे लोक आपण पाहतोच आहे ना, रोज चाललेलंच आहे. आखरी नेता ही जनता बनवते. नेता काही नेता स्वतः बनत नाही, तो जन्मतच नेता नसतो. त्याला लोकांच्या आशीर्वादाने तो नेता बनतो आणि नेता बनला म्हणजे जनता त्याच्या पाठीशी पूर्ण झाली असं गृहित पकडायचं कुठलंही कारण नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. समजा चार लोकांना अजून प्रलोभन देऊन घेऊन गेले तर त्याचा फरक पडणार नाही. पण जनता ही काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सोबत आपल्याला पाहायला मिळेल आणि निकाल तुम्हाला तसेच पाहिजे. बाजूला दिसतात म्हणजे त्यांचं एक नाव मी एक दुपारी ऐकत होतो की आणि दोन्ही नेते तुमच्या बाजूला बसले होते. एक तर चंद्रकांत हंडोरे आणि तिकडे नसीम खान, दोघेही अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार याची चर्चा जोरदार सुरू होती. पण चांगली गोष्ट आहे म्हणजे तुमच्यासाठी की ते तुमच्या बाजूला बसले आणि तुमच्या उजव्या बाजूला चंद्रकांत हंडोरे बसलेले आहेत. तुम्ही अमर अकबर अंथोनी पिक्चर पाहिला की नाही? आम्ही अमर अकबर अंथोनी घेऊन आहोत. आम्ही तिघही आम्ही ठरवलेलं आहे. आमचा कार्यक्रम एकदम एकच आहे की BJP हद्दपार महाराष्ट्र करायचं. त्यामुळे तुम्ही TV किती बातम्या कोणी काही पेरल्या त्याचा काही परिणाम होणार नाही. आणि दुसरा महत्त्वाचा एक इश्यू आहे असा आहे की आमची लढाई प्रामाणिक आहे, जनतेसाठी आहे, हे असा ढाकाढाक्यासाठी नाही आहे. BJP वास्तव्य आता जनतेच्या समोर आलेलं आहे. त्याच्यामुळे या वास्तव्याला कोणालाही नाकारता येणार नाही. आणि जनतेमध्ये राग आहे. निवडणुका लागू द्या, तुम्हाला त्याचे निकाल निवडणुकीच्या सुरुवातीतच दिसेल, आचारसंहिता लागू द्या.